स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? मग हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. चाणक्य मंडल परिवार सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. चाणक्य मंडल परिवाराचा कुठलाही कोर्स निःशुल्क मिळवण्याची ही सुवर्ण संधी. यासाठी चाणक्य मंडल दरवर्षीप्रमाणे CTS ही परीक्षा येत्या 17 मार्चला घेणार आहे. CTS याचा अर्थ कॉम्पिटेटिव्ह टॅलेंट सर्च एक्झाम. या परीक्षेद्वारे निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना चाणक्य मंडल परिवाराचा कुठलाही कोर्स निःशुल्क करता येतो. या परीक्षेची माहिती काय? तर ही परीक्षा UPSC धर्तीवर 3 पातळींवर घेतली जाते. सर्वप्रथम पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा अर्थात प्रिलिम्स. प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची नेमकी किती तयारी झाली आहे हे बघण्यासाठी एक पेपर घेतो. यामध्ये GS आणि CSAT अशा दोन्ही स्वरूपाचे प्रश्न असतात. GS ज्यामध्ये बेसिक NCERTs किंवा स्टेट बोर्डचे प्रश्न, ज्यातच करंट अफेअर्स अर्थात मागील वर्षाच्या चालू घडामोडी, त्याचबरोबर CSAT अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न या प्रिलिमच्या पेपरमध्ये असतात. त्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थी ज्याने पूर्वपरीक्षा दिली तो मुख्य परीक्षाही देतो. दुपारच्या सत्रात ही मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची लिखाण क्षमता आम्हाला तपासायची असते. यामध्ये 2 SA आणि केस स्टडीज याच्यावरती हा पेपर आधारित असतो. त्यानंतर आपण पूर्वपरीक्षेचा एक बेसिक कट ऑफ ठरवतो. या कट ऑफच्या वर मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेचा पेपर चेक केला जातो आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी मुलाखतीसाठी बोलवले जाते. आणि मुलाखतीतून शेवटी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना चाणक्य मंडल परिवाराचा कुठलाही कोर्स अगदी निःशुल्क करण्याची सुवर्ण संधी मिळते. या परीक्षेसाठी आपल्याला अप्पर लिमिट अशी काय आहे का की आम्ही एवढेच विद्यार्थी सिलेक्ट करणार म्हणून? तर असं काही नाही. जो विद्यार्थी प्रतिभावान आहे आणि या परीक्षेच्या सर्व निकषांवरती जो पात्र ठरेल अशा सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. त्याचबरोबर या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अविनाश धर्माधिकारी सरलिखित नवा विजयपथ हे पुस्तक देखील मोफत दिल्या जाते. स्पर्धा परीक्षेच्या काळात अगदी वाचायलाच हवं असं हे पुस्तक. ही परीक्षा चाणक्य मंडल परिवाराच्या पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर अशा तिन्ही केंद्रांवर घेतली जाते. तर वाट कसली बघताय? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल, त्या लिंकवर जाऊन क्लिक करा, नाव नोंदणी करा. आणि हो, नाव नोंदणी करायची शेवटची तारीख 10 मार्च ही असणार आहे. तर त्याआधी नाव नोंदणी करा आणि या परीक्षेच्या तयारीला लागा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीची ही सुवर्ण सुरुवात आपण करूया. धन्यवाद.